राज्यात अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता अचानक वाढली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मागील काही दिवसांपासून भाजीची आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. वांगी, शेवग्याच्या शेंगा, भेंडीसह इतर भाज्यांचे भाव सुद्धा कडाडलेत. भेंडी 40 रुपये किलो, शिमला 40, वांगी 50 ते 55, शेवग्याच्या शेंगा 40 ते 45, तर शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो असून यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसल्याचं चित्र आहे. सध्या मार्केटमध्ये वांगं झालं, भेंडी झाली, शेवगा झाला आणि शिमला झालं. ह्या 4-5 प्रकारचे मार्केटमध्ये माल खूप महाग आहे. कारण आमचं थंडीच्या याच्यामध्ये माल कमी प्रमाणामध्ये येतो. थंडीमध्ये कमी प्रमाणामध्ये आल्यामुळे मार्केटमध्ये आवक त्याची कमी राहते. मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे त्याला बाजार जास्त राहतात. त्याच्यामुळे याचे बाजार जास्त आहेत. जास्त करून भेंडी थंडीमध्ये जास्त महाग विकली जाते. काय किमती असतात भेंडीच्या बाजारभाव? सध्या 40-44 रुपये चालू आहेत किलो. शिमला पण 40-44 रुपये आहेत. वांगी 50-52 रुपये आहेत आणि शेवगा म्हटलं तर 52-54-56 अशा प्रमाणे विकलं जातं. माल येतो सकाळी तेव्हा याचे बाजारभाव चांगले असतात. त्याच्यानंतर मग 7-8 वाजता बाजार थोडे 20-25% कमी होतात. आवक लगेच चांगली सांगू शकत नाही आपण. आवक आपण बाजारामध्ये फिरल्यानंतर माहिती पडते की आवक किती आहे. ऑलरेडी थंडी असल्यामुळे त्या मालाची बाजाराची आवकच कमी होते. त्यामुळे बाजार लेवल जास्त टिकून राहते आणि महाग विकले जातो. मला महाग विकल्यामुळे मागणी जास्त आहे का मार्केट? नक्कीच ना, नक्कीच त्याची मागणी महाग आहे, जास्त आहे. येस येस येस, त्याला जास्त डिमांड आहे. सकाळी सकाळी लोक तुम्हाला विकल्या पण जातो. हा माल नाशिकहून येतो, जळगाववरून येतो. जळगाववरून भेंडी येते, नाशिकहून शेवगा येतो आणि सांगलीवरून शिमला मिरची येते. माझं नाव राजू गणपत ठोसर.